नमस्कार, वीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज के हेडलाइंस पर। भाजपा युवा मोर्चा के विक्रांत पाटिल ने लगाए ऊर्जा मंत्री नितिन राउत पर गंभीर आरोप, कहा कि अपने बेटे को चुनाव में जिताने के लिए कर रहे मंत्री पद का गलत इस्तेमाल। LIC चौक पर तेज रफ्तार कार ने ऑटो को मारी टक्कर, 3 लोग हुए जख्मी। और कपिल नगर पुलिस थाने में अजीबोगरीब मामला, पुलिस थाने में ही हुई आरोपी की मौत। और अब खबरें विस्तार से। राज्य के ऊर्जा मंत्री और नागपुर जिले के पालक मंत्री नितिन राउत पर भाजपा युवा मोर्चा के विक्रांत पाटिल ने गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि वे अपने बेटे को चुनाव में जिताने के लिए मंत्री पद का गलत इस्तेमाल कर रहे हैं। भाजपा युवा मोर्चा के विक्रांत पाटिल ने ऊर्जा मंत्री नितिन राउत पर गंभीर आरोप लगाया। उनका आरोप है कि वे अपने बेटे कुणाल राउत को युवक कांग्रेस प्रदेशाध्यक्ष बनाने के लिए अपने पद का गलत उपयोग कर रहे हैं। बेटे के चुनाव के लिए मंत्री राउत ने महावितरण के अधिकारियों को काम पर लगाया है। इन आरोपों का खंडन करते हुए ऊर्जा मंत्री के बेटे कुणाल राउत ने बताया कि भाजपा का बदनाम करने का एक षड्यंत्र है, इसलिए ऐसे गलत आरोप उन्होंने लगाए हैं। नहीं, हे सगळे आरोप पूर्ण खंडित करतो मी इथे। कसं काय आहे की हा महाराष्ट्रपदी युथ काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपदीसाठी मी उमेदवार आहे। अजून त्याच्यासाठी आमचे इंटरनल इलेक्शन आहे। अजून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता नेते, अजून युथ काँग्रेसचे कार्यकर्ता नेते याचा प्रचार करून इथे नोंदणी करत आहे। अशा प्रकारचा पूर्ण आरोप मी खंडित करतो। हे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपचा षडयंत्र आहे। ऊर्जा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली या मुद्द्यावर। नाही, परंतु कसे गव्हर्नमेंटचे काही नियम राहते, गव्हर्नमेंट कोणाला इंटरनली असं कोणत्या पक्षाला हेल्प नाही करू शकते। अजून हा आमचा इंटरनल इलेक्शन आहे। अगर मला काही अगर करायचं असतं तर मी खासदार की आमदारकीला केला असता, लेकिन हा आमचा पक्षाचा इंटरनल इलेक्शन आहे। ते कोणती पण गव्हर्नमेंट यंत्रणा काही कामाची नाही आहे। हा काँग्रेस पक्षाचा इंटरनल इलेक्शन आहे, म्हणूनच मी हे आरोपला खंडित करतो। अजून महाविकास आघाडीला बीजेपी सरकार बदनाम करायची कोशिश करत आहे, तिचा आम्ही खंडित करतो। नागपूर के LIC चौक पर कामठी रोड की तरफ से आ रही तेज रफ्तार कार ने 3 ऑटो को उड़ाया, जिसमें 2 से 3 लोग गंभीर जख्मी हुए हैं। मंगलवार को नागपुर के LIC चौक पर एक अजीबोगरीब दुर्घटना हुई। कामठी रोड की तरफ से आ रही तेज रफ्तार कार ने खड़े ऑटो को टक्कर मार दी, जिसमें ऑटो पलट गया और उसमें बैठे 2-3 लोग जख्मी हो गए। कार ने आगे निकलकर 2 और ऑटो को टक्कर मार दी। प्रत्यक्षदर्शियों ने बताया कि कार की रफ्तार ज्यादा थी, जिस कारण वो अनियंत्रित हो गई और उसने खड़े ऑटो को टक्कर मार दी। इस दुर्घटना में जख्मी लोगों को अस्पताल में भर्ती किया गया। चाचा, आपका नाम बताइए। मिलिन लक्ष्मण बावनगर। क्या हुआ, मैं कैसे एक्सीडेंट हुआ ये बताइए। ये गाड़ी कामठी रोड से आ रही थी, ये ऑटो वाले स्टैंड पे बैठे थे और सवारी के लिए देख रेख के लिए बैठे थे, स्टैंड है वो, तो इन लोगों को खड़ी गाड़ी को उन्होंने ठोस मारी। कितने गाड़ी को ठोक मारी? 2 गाड़ी को ठोस मारी और एक गाड़ी उछल के लपकी तो तीसरी गाड़ी भी इंजर्ड हो गई, वो तीसरी गाड़ी का मालूम नहीं। जो गाड़ी चलाने वाला, इसमें क्या कौन कौन बैठे थे? एक ड्राइवर था, ड्राइवर है कि मालिक है पता नहीं, 3 लेडीज बैठी थी और एक सामने बैठा था। एक साथ तीनों को और बच्चे भी थे। हाँ, तीनों को मारा, तीनों गाड़ी को। घटना कहाँ हुई है? LIC चौक पे। अभी मेयर हॉस्पिटल में लाए, कौन ज्यादा? रंगराव ज्यादा इंजर्ड है, ज्यादा सीरियस है। हाँ, एक सर पे ब्रेन पे मार लगा उसके। कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत एक अजीब गरीब मामला सामने आया है। एक पिता ने अपने ही बेटे के खिलाफ शिकायत दर्ज की, जिसके बाद पुलिस थाने के अंदर ही उनके बेटे को चक्कर आ गया और उसकी मौत हो गई। कपिल नगर पुलिस थाने में रवि मोहनलाल पारधी नामक व्यक्ति उसके भाई द्वारा उसे पीटे जाने की शिकायत लेकर आया था, जिसके बाद पुलिस उस व्यक्ति के घर पहुंची तो पता चला कि रवि पारधी ही खुद शराब के नशे में अपने माता पिता, भाई बहन, पत्नी से मारपीट करता है, जिसकी शिकायत करने रवि के परिवार वाले थाने में पहुंचे। पुलिस ने भी शिकायत दर्ज कराई, लेकिन इस बीच रवि पारधी चक्कर आकर गिर गया, जिसके बाद उसे अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने उसे मृत घोषित किया। इस मामले की आगे की जांच जारी है। यामध्ये हा जो मृतक आहे, हा पहिले आलेला होता। या मृतकाचं पूर्ण नाव असं आहे की रवि
मोहनलाल पारधी वय 38 वर्ष राहणार कपिल नगर हा आला आणि यांनी सांगितलं की माझा भाऊ मला मारत आहे तुम्ही मला कारवाई करत अशी. इथे मी पण होते नाईट ऑफिसर पण होते त्यावेळेला. नाईट ऑफिसर आणि मी बसलेलं असताना त्याने असं सांगितलं मी त्याला सांगित विचारलं की तुला कुठे मारहाण झालेली आहे तर त्याने सांगितलं की मला हाताला वगैरे लागलेलं आहे म्हणून. मात्र त्याच्या हाताला वगैरे पाणी केली असता फक्त धूळ लागलेली होती धक्काबुक्कीमध्ये जसे होते तशी. तरी त्याला म्हटलं की तुला तक्रार द्यायची आहे का तर तो बोलला की नाही बस आप ऐसे आके समजा दो करके व मान जायगा करके. ज्यावरून आम्ही बीट मार्शलला पाठवलं त्याच्या घरी. बीट मार्शलला पाठवलं असताना घरच्यांनीच सांगितलेलं आहे की हा व्यसन करतो व्यसनाच्या आहारी आहे हा हाच आम्हाला त्रास देतो म्हणून मारहाण करतो व्यसन घेतल्यावर. आणि इथे तक्रार द्यायला आलं म्हणून तिथे जाग्यावर बीट मार्शलसमोर काहीच रिझॉल्व नाही झालं मॅटर. म्हणून मग सगळेच्या सगळे दोन्ही हा जो आहे मृतक आणि हे जे त्याचे घरचे नातलग आहेत ते सगळे वापस माघारी पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर नाईट ऑफिसर यांनी त्यांचं ऐकून घेतलं दोन्ही पार्टीचं. आई वडिलाचं असं म्हणणं होतं की हा व्यसन करतो आणि आम्हाला मारहाण करतो. आई म्हणली की आज पण यांनी आम्हाला मारहाण केली म्हणून मग वडिलाची आम्ही तक्रार घेतली. त्याप्रमाणे आम्ही त्याची NC दाखल केली रिपोर्ट घेतला. रिपोर्ट घेतला तेव्हा तो पण आमच्या बाजूलाच बसलेला होता. त्याला पण आम्ही समजूत घातली आणि रिपोर्ट केल्यानंतर त्याला त्याच्या वडिलाला आम्ही बाकार बसायला लावलं समोरच्या. त्यावेळेला हा पण त्यांच्या मागोमाग तिथे गेला. तिथे गेल्यावर तो बस दारामध्येच तो खाली बसला. खाली बसल्यानंतर तो जमिनीवर कोसळला अचानक. मग त्याला आम्ही पाणी पाजलं स्टाफच्या मदतीने. त्याचे नातलग पण तिथेच होते. त्याची बायको त्याचे वडील त्याची आई त्याचे भाऊ त्याचे पुतण्या पुतणी सगळे असे तिथे बसलेले होते. ते सगळे गोळा झालेत. त्यांनी पण त्याला पाणी वगैरे पाजलं हे केलं. तोपर्यंत त्याची हालचाल सुरू होती. आम्ही लगेच त्वरित पेट्रोव्हॅन बोलवली आणि पेट्रोव्हॅनमध्ये त्याला टाकलं. उपचारक आम्ही न्यू हॉस्पिटलला नेण्याकरिता आम्ही त्याला त्याचं टाकलं. त्यावेळेला सोबत पण त्याची बायको त्याचे भाऊ आणि त्याची जे पण होते नेफ्यू वगैरे तर त्यांनाही बसवलं. चार लोक बसून आम्ही त्यांना मेह उपचाराकरिता नेलं. मेह उपचारामध्ये त्यांनी ECG वगैरे चेक केलं आणि डॉक्टरांनी तिथे मृत घोषित केलं त्याला. त्यानंतर आता आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. केंद्र सरकार के निषेध में स्वतंत्र विदर्भ राज्य की मांग करते हुए विदर्भ राज्य आंदोलन समिति और जय विदर्भ पार्टी द्वारा कलमेश्वर में आंदोलन किया गया. इस दौरान आंदोलनकर्ताओं ने पुतला जलाकर सरकार का निषेध भी किया. आंदोलनकारियों को उग्र होता देख पुलिस ने उन्हें गिरफ्तार भी किया. केंद्र सरकार ने 30 नवंबर को लोकसभा में विदर्भ के संबंध में केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय के जरिए बताया कि विदर्भ राज्य निर्माण केंद्र सरकार के विचाराधीन नहीं है. इसी वक्तव्य के निषेध में विदर्भ राज्य आंदोलन समिति व जय विदर्भ पार्टी द्वारा मंगलवार को जय विदर्भ पार्टी अध्यक्ष अरुण केदार के नेतृत्व में कलमेश्वर के ब्राह्मणी फाटा में केंद्र सरकार का पुतला जलाया गया. इस दौरान पृथक विदर्भ अलग होना चाहिए, केंद्र सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद, कटेंगे मगर हटेंगे नहीं, विदर्भवादी हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, जय जय विदर्भ के नारे लगाए गए. इस दौरान आंदोलनकर्ताओं को उग्र होता देख पुलिस ने उन्हें गिरफ्तार किया. इस आंदोलन में जय विदर्भ पार्टी अध्यक्ष अरुण केदार, उपाध्यक्ष युवा आघाड़ी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मुकेश मासूरकर, सहसचिव गुलाबराव धांडे, VRS कोर कमेटी सदस्य व नागपुर जिला संपर्क प्रमुख सुनील वडसकर समेत बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे. बीजेपी द्वारा महाविकास आघाड़ी सरकार के विरोध में मंगलवार को आक्रोश आंदोलन किया गया. OBC के राजकीय आरक्षण पर सुप्रीम कोर्ट द्वारा स्थगिति देने के खिलाफ भाजपा ने नागपुर के संविधान चौक पर आंदोलन किया. OBC के राजकीय आरक्षण पर सुप्रीम कोर्ट द्वारा स्थगिति के आदेश दिए गए हैं. सुप्रीम कोर्ट द्वारा जो आदेश दिए हैं उसे राज्य सरकार जिम्मेदार है, ऐसा भाजपा का कहना है. इसलिए मंगलवार को पूरे राज्य में भाजपा द्वारा महाविकास आघाड़ी सरकार के विरोध में आक्रोश आंदोलन किया गया. उसी तर्ज पर नागपुर शहर में भी संविधान चौक पर आक्रोश आंदोलन किया गया. इस दौरान राज्य सरकार के विरोध में जमकर नारेबाजी की गई. इस आंदोलन में बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता और OBC नागरिक उपस्थित थे. OBC के सम्मान में, OBC के सम्मान में, महाआघाड़ी सरकार मुर्दाबाद, ठाकरे सरकार मुर्दाबाद. काल सर्वोच्च न्यायालय ने पुनः OBC-च्या आरक्षणावर स्थगिती दिली. हे उद्धव ठाकरे सरकार या राज्याच्या जनतेसोबत कधीपर्यंत विश्वासघात करणार आहे? या राज्यामध्ये 52% OBC-चं मतदान आहे, 52% OBC-ची लोकसंख्या आहे.
आणि 27% आरक्षण मिळावं। माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलं होतं की आमच्या काळामध्ये आम्ही 27% आरक्षण दिलं आहे, परंतु हे सरकार, हे उद्धव ठाकरेची गद्दारीवाली सरकार, या सरकारने ओबीसीच्या जनतेसोबत वारंवार विश्वासघात केला आहे। आणि म्हणून येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जोपर्यंत 27% आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ह्या निवडणुका काही होणार नाही, अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची ही भूमिका आहे। वारंवार आपण पाहत असाल का या राज्यामध्ये या सरकारचे याकडे बिलकुल लक्ष नाही आहे। हे सरकार भ्रष्टाचारामध्ये लिप्त सरकार आहे, विकासाच्या माध्यमातून झिरो ठरलेलं हे सरकार आहे। आज काल अगर पेपरामध्ये वर्तमान पेपरले तुम्ही आज वाचले असेल की महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष सांगतात याच्यात बी भाजपचा हात आहे, मला आश्चर्य वाटते, आपल्याला बी आश्चर्य वाटू नये। झोपीमध्ये अगर ते अध्यक्ष उठले तेव्हा बी ते केंद्र सरकारचे हात सांगते, झोपताना बी केंद्र सरकारचे हात सांगते, उद्या त्यांना बायकोनी झापड मारली तरी ते केंद्राचा हात सांगेल, अशा प्रकारची व्यवस्था या राज्य सरकारच्या अनेक नेत्याची झाली आहे। आणि म्हणून लगातार या ओबीसी समाजावर, अन्य समाजावर बी फार मोठ्या प्रमाणात, चाहे मराठा समाज असो की धनगर समाज असो, अनेक समाजावर अन्यायकारक भूमिका त्यांनी घेतली आहे। आणि आज ओबीसी समाजावर झालेला अन्याय राज्याची जनता सहन करणार नाही, आणि जोपर्यंत 27% आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होणार नाही। बघतो चला एक ब्रेक का, मिळते एक छोटेसे ब्रेक के बाद। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। ब्रेक के बाद आपका स्वागत है। वहीं वर्धा में भी भाजपा द्वारा आक्रोश आंदोलन किया गया। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर चौक में कार्यकर्ताओं द्वारा जमकर प्रदर्शन किया गया। ओबीसी का आरक्षण रद्द करना रे आगामी सरकार का निषेध असो, सरकार खाली डोका वट पाय, सरकार सकराय सकाय खाली डोका वट पाय। आज हे वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि ओबीसी आघाडीच्या वतीने या ठिकाणी हे आक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो आहोत, आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला भारतीय जनता पार्टी म्हणून इशारा देतो की ओबीसींवर सातत्याने आपण अन्याय करत आलात, ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारने बांधला आहे, आणि सुप्रीम कोर्टाने आता त्यावर एक मुहूर्तमेढ रोवली की ओबीसींचं आरक्षण रद्द केलं। आरक्षण रद्द झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर आज भारतीय जनता पार्टी आंदोलन करत आहे। 23 डिसेंबर 2019 पासून हे सरकार चालढकल करत आहे, आणि या चालढकलीचे परिणाम हे 6 डिसेंबर 2021 दिसले की सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्दबातल ठरवलंच नव्हे तर ते संपुष्टात आलं, आणि अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी हे जे आरक्षण संपुष्टात आलं हे कदापि सहन करून घेणार नाही। जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामध्ये लागू होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी हे आंदोलन करत राहील। पिंपरी चिंचवड शहर में ओमिक्रॉन के 6 मरीज मिले हैं, जिस कारण शहर में डर का माहौल बना है। वहीं प्रशासन द्वारा कोविड नियमों का पालन करने की सख्ती बरती जा रही है।
पिंपरी चिंचवड़ शहर में 6 ओमिक्रॉन के मरीज मिलने से शहर में लोगों के मन में दहशत बनी है। कोरोना नियमों की तरह इस संक्रमित बीमारी में भी अपना ख्याल रखना और नियमों का पालन करना जरूरी है। ऐसा आह्वान पिपरी चिंचवड़ की महापौर उषा ढोरे और महापालिका आयुक्त राजेश पाटिल ने किया है। नक्कीच लोक ही लोकांच्या मध्ये घबराट पसरलेली आहे। मी एवढेच म्हणे की ही बाहेरून देशात येणारे जे नागरिक आहेत ते नागरिकांना एअरपोर्ट ज्या ठिकाणी ते उतरतील त्याच ठिकाणी त्यांना 14 दिवस सेट ठेवून घेतलं गेलं पाहिजे, पूर्ण तपासण्या केले पाहिजे असं मी शासनाला एक सांगू इच्छिते आणि आव्हान करते। काल आपल्याकडे 6 लोक जे म्हणजे बाहेरून आलेले आणि त्यांच्या संपर्कात असलेले व्यक्ती अशा 6 लोकांना ओमायक्रॉन पॉझिटिव्ह म्हणून NIV ने आपल्याला कळवलेलं आहे। तर ही एकाच परिवारातली मंडळी आहे, यांना आम्ही जिजामाता हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये त्यांना आपण ठेवलेलं आहे आणि त्यांची प्रकृती स्टेबल आहे। त्यातल्या एका व्यक्तीला माइल्ड सिम्पटम आहेत आणि त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। या मुहूर्तावर बेसिकली वेगवेगळ्या देशांमधून जे लोक शहरामध्ये येत आहेत तर त्याचं स्ट्रिक्ट सर्व्हिलन्स चालू आहे। 138 लोक शहरात आलेली होती, तर यामध्ये आपल्याला ह्या स्टेजला 7 लोक पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि त्यांच्या संपर्कातले काही लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत। त्या सर्वांचं सध्या जिनोम सिक्वेन्सिंग करून घेतलं जात आहे आणि नागरिकांनाही आवाहन केलं जात आहे की यामध्ये पॅनिक न होता जे काही कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे आणि प्रतिबंधात्मक जे काही उपाय आहेत वॅक्सिनेशन असेल यावर लोकांनी लक्ष देऊन लवकरात लवकर वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे आणि महापालिका या बाबतीमध्ये सर्व्हिलन्स वाढवणं, त्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग स्ट्रिक्टली करून घेणं आणि त्यानंतर जी काही यंत्रणा आहे तिला रेडी करणं यावर आम्ही भर देत आहोत। नागपुर जिला परिषद के उपचुनाव में जनता ने भाजपा को उसकी जगह दिखा दी, बावजूद इसके वो सुधर नहीं रहे हैं। आने वाले चुनाव में ओबीसी समाज भाजपा को उनकी जगह दिखाएगा, तब शायद भाजपा की अकल ठिकाने आ जाएगी। ये भड़ास कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भाजपा पर निकालते हुए बीजेपी को नसीहत दी है। राज्य सरकार ने ओबीसी आरक्षण राजकीय आरक्षण वापरण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। सर्व पक्षीय प्रमुखांच्या मीटिंगाही झाल्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आणि 50% आत आरक्षणाच्या ज्या मर्यादा माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या आहेत त्याच्या आत असलेलं आरक्षण या पद्धतीने अध्यादेश राज्य सरकारने काढला आणि त्या अध्यादेशाला मान्यता माननीय राज्यपाल महोदयांनी दिली आणि त्या पद्धतीनं या ओबीसी आरक्षण घेऊन या निवडणुका लावल्या गेलेल्या होत्या। भाजप याच्यामध्ये ओबीसीचं खऱ्या अर्थानं ते भाजपने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी 2017 जो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पूर्ण देशातल्या ओबीसीचं आरक्षण संपवण्यामध्ये त्यांना यश आलं, महाविकास आघाडीच्या सरकारने ते वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आणि या पद्धतीनं BJP हा जो मागेहून खेळ ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करते आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। नागपूरच्या निवडणुकीमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या जे बाय इलेक्शन झाले त्याच्यामध्येही नागपूरच्या जनतेनं BJP धडा शिकवला आणि ते सगळं स्पष्ट झालेलं आहे आणि हे सगळं असताना सुद्धा अजून हा पाठीवरून वार करण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे आणि एकीकडे आम्हीच ओबीसी समाजाचे कैवारी आहोत अशा पद्धतीचा प्रयत्न करतात आहे। माननीय सुप्रीम कोर्टामध्येही सुद्धा केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डाटा मागितला गेलेला होता, त्यावेळेसही केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही एम्पिरिकल डाटा देणार नाही। मी स्वतः विधानसभेचा अध्यक्ष असताना जनगणनेचा ठराव घेतला आणि त्यावेळेसही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी सांगितलं की आम्ही ओबीसीची जातीनिहाय या जनगणना करणार नाही आणि एम्पिरिकल डाटाही देणार नाही। भाजपचं नाश्ता येत नाही पण अंगण वाकडं ही जी भूमिका आहे ती भाजपने स्पष्ट केली पाहिजे।
केंद्रा लोकसभेमध्ये केंद्राच्या गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे ती ओबीसी विरोधी भूमिका मांडलेली आहे. राज्य सरकारला ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आहे म्हणून त्यांनी आयोग बसवला आहे. राज्य सरकारने जे सुप्रीम कोर्टाचे जे नॉर्म्स आहेत जे आदेश आहेत त्याचं पालन करून आता जो अध्यादेश काढलेला आहे तो 50%च्या आत काढलेला आहे. आणि हे जे आपले पिलंटू माननीय सुप्रीम कोर्टात पाठवायचे मोठे मोठे वकील लावायचे जे लोक सुप्रीम कोर्टात गेले त्यांचं अगर तुम्ही त्यांची आर्थिक आपण पाहिली परिस्थिती तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या पाठीमागं कोण आहे. हे मोठे वकील जे सुप्रीम कोर्टात लावले जातात ते कोण लावतात हे सगळं माहिती घेतली तर ते तुम्हाला कळेल. एक गोष्ट या ठिकाणी आहे की मी ओबीसी समाजाच्या राजकीय शैक्षणिक अधिकारामध्ये आम्ही जागरूक आणि मी विधानसभेचा अध्यक्ष असताना जी भूमिका मांडली ती देशाने पाहिली. आम्हाला ओबीसी समाजाच्या संवैधानिक अधिकारामध्ये जो कोणी आडवं येईल त्याला आम्ही त्यांचा चेहरा जनतेसमोर मांडू. पण एक गोष्ट निश्चितपणे आहे मी मुद्दाहून सांगितलं की जे आयोगही बसवलेलं आहे त्याची एक प्रक्रिया आहे. आता राज्य सरकार त्याला जून त्याने मधल्या काळामध्ये कोरोना जो आला कोरोनाच्या काळामध्ये आयोगाने सांगितलं की आम्ही काम करणार नाही आणि आता त्याच्या प्रक्रिया सुरू आहे. ज्या पद्धतीनं तातडीनं निवडणुका लावल्या गेल्या त्या निवडणुका खरं तर सध्या ह्या सगळ्या ओबीसी आरक्षणाची सगळी भूमिका स्पष्ट झाल्यानंतर लावायला पाहिजे होत्या. पण ह्या निवडणुका एवढ्या घाईघाईने का लावल्या गेल्या काय त्याच्यामागं कोण आहे या सगळ्या गोष्टीला आता तपासण्याची आहे. आणि आम्ही राज्य सरकारलाही सांगणार आहे की स्पष्ट केलं पाहिजे कारण की लोकल बॉडीज निवडणुकाला राज्य सरकारच्या संमतीनं आणि राज्यातल्या परिस्थितीला आधार घेऊन या लोकल बॉडीज निवडणुका लावल्या गेल्या पाहिजेत. पण निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं घाई करतं आणि याच्या मागे नेमकं कोण आहे या सगळ्या गोष्टीची आता स्पष्टता जनतेसमोर आली पाहिजे. बहुजन समाज पार्टी ने विधान परिषद की नागपुर स्थानीय निकाय सीट के चुनाव का बहिष्कार करने का फैसला किया है. बसपा के प्रदेशाध्यक्ष अधीक्षक संदीप काजने ने यह जानकारी देते हुए कहा कांग्रेस एवं भाजपा एक ही सिक्के के दो पहलू है. कांग्रेस ने तो आरएसएस से उम्मीदवार आयात कर अपना असली चेहरा दिखा दिया है. ऐसी परिस्थिति में बसपा के नगर सेवक किसी को भी मतदान नहीं करेंगे. बसपा के इस फैसले से अप्रत्यक्ष रूप से भाजपा को लाभ होगा क्योंकि उनके पास अधिक संख्या बल है. कांग्रेस एवं भाजपा एक समान है. फुले शाहू अंबेडकर की विचारधारा से दोनों दूर है. कांग्रेस आरएसएस की विचारधारा की पूरक है. कांग्रेस ने संघ का उम्मीदवार देकर यह सिद्ध कर दिया है. विधान परिषद चुनाव में बसपा का कोई भी उम्मीदवार नहीं है. ऐसे में पार्टी के 12 नगर सेवक किसी को भी मतदान नहीं करते हुए तटस्थ रहेंगे. मनपा अपने दम पर ताजने ने कहा कि इस बसपा के लिए इस दौरान स्पष्ट कहा कि बसपा मनपा चुनाव में कांग्रेस एवं भाजपा से दूरी बनाकर अपने दम पर चुनाव लड़ेगी. नीले झंडे के नीचे बसपा अधिक से अधिक सीटें जीतेगी. चुनाव बाद बसपा का महापौर बनने के अलावा अन्य कोई पर्याय नहीं होगा. तो प्राइम टाइम न्यूज में आज इतना ही. आपसे कल फिर मुलाकात होगी. तब तक देखते रहिए वीकेबी न्यूज. नमस्कार.